अनंतटी दे रिफ्रेश हमें। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची काल दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावरती तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे। अवघ्या 24 तासात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे। दरम्यान गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्नासह स्थानकावरती एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या सावंतवाडीकरांच्या मागण्यांचं काय झालं की सावंतवाडीकरांना कोणी वाली उरलं नाही असा सवाल प्रवाशांकडून व्यक्त होत आहे। पाहूयात। पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गसह महाराष्ट्राचं शेवटचं रेल्वे स्थानक हे सावंतवाडी आहे, परंतु सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम पूर्णत्वास यावं तसंच मोजक्याच गाड्यांना थांबा असल्यानं अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या प्रवासी संघटनांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनाकडून आजवर केवळ किराची टोपलीच दाखवली गेली आहे। सावंतवाडी स्थानक हे शहराबरोबर असूनही उत्पन्नाच्या बाबतीत अग्रक्रमांकावरती आहे, मात्र तरीही केवळ 9 रेल्वे गाड्यांना इथे थांबा दिला गेला आहे। तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं फेज 1 काम होऊन फेज 2 काम अद्याप पूर्ण झालेलं नाही, ते कधी पूर्णत्वास येईल याबाबत अवाक्षरही कोणी काढत नाही। टर्मिनस तर लांबची गोष्ट, रेल्वे गाड्यांना थांबे सुद्धा मिळत नाहीत। रेल्वेनं ये जा करायला सावंतवाडीकरांना पुढारी करावी लागते। शहरातील नागरिकांना नाहक अर्धा तास बाय रोड प्रवासात घालवावा लागत आहे। तालुक्यातील इतर गावातील प्रवाशांबद्दल न बोललेलंच बरं। जर स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी असेल तर ठीक, अन्यथा सरकारी वाहनांचा विचार केला तर प्रवाशांचे होणारे हाल बघायलाच नको। याचा विचार कोण करणार आहे हा एक यक्षप्रश्न बनून राहिला असून टर्मिनसचं या ठिकाणी अधिकच्या रेल्वे गाड्या व एक्सप्रेसला थांबा द्यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।